गेले 2.5 महिन्यांपासून कोल्हापूरचे आयुक्त पद रिक्त आहे। जिल्हाधिकारी राहुल रेकावर प्रभारी प्रशासक म्हणून काम पाहत आहेत। कोल्हापूरला पूर्णवेळ आयुक्त मिळावा अशी मागणी आम आदमी पार्टीने लावून धरली आहे। मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कोल्हापूरला एक चांगला आयुक्त देऊ असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना दिले होते। या पार्श्वभूमीवर आप युवा आघाडीच्या वतीने पोस्टर कॅम्पन राबवत दादा मुंबईला पोहोचलास काय, पोहोचला असलास तर कोल्हापूरला आयुक्त पाठवून द्या अशा आशयाचे पोस्टर धरून शहरातील छत्रपती शिवाजी चौक, दसरा यासारखे विविध चौकात नागरिकांचे लक्ष वेधले। शासन आपल्या दारी पण आयुक्त नाही कोल्हापूर नगरी, सरकार एका रात्रीत बनतंय मग आयुक्त द्यायला 3 महिने का, असे पोस्टर झळकवत महानगरपालिका आयुक्त मिळावा यासाठी आप युवा आघाडीने हे पोस्टर कॅम्पन राबवले असल्याचे युवा शहराध्यक्ष मोईन मोकाशी यांनी सांगितले। या कॅम्पनमध्ये शशांक लोखंडे, प्रथमेश सूर्यवंशी, दिग्विजय चिले, अमरसिंह दळवी, संजय नलवडे आदींनी सहभाग घेतला। गेले 3 वर्ष या कोल्हापूरला लोकप्रतिनिधी नाही आहे, तसेच मागच्या 3 महिन्यापासून जे आयुक्त प्रशासक पदाचा कारभार त्या ठिकाणी चालवत होते त्यांची देखील बदली झालेली आहे व अद्याप 3 महिने होऊनही सरकारनं आयुक्त पदाची नियुक्ती केलेली नाही आहे। मला यानिमित्त सरकारला एवढंच विचारायचं आहे, जर सरकार एका रात्रीत बनत असेल तर कोल्हापूरला आयुक्त देण्यासाठी 3 महिने लागतात का? परवाच या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे कोल्हापूरला ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी सांगितलं की या कोल्हापूरला एक चांगला आयुक्त मी देईन व तो आठवड्याभरात देईन, तर मला त्यांनाही विनंती करायची आहे, एक आयुक्त नेमायला 3 महिने आणि पुढे आठवडा एवढा वेळ लागत नसतो, तरी तुम्ही कृपया लवकरात लवकर कोल्हापूरला एक चांगला कार्यक्षम आयुक्त द्यावा आणि या सर्व गोष्टींवरून 3 महिने कोल्हापूर महापालिका बिना आयुक्त जी चालू आहे त्याच्यावरून एकच स्पष्ट होते की सत्तेत असणारे पक्षांची जी राजकीय मंडळी कोल्हापुरातली आहेत त्यांची कुठंतरी ताकद मुंबई दरबारी त्या ठिकाणी कमी पडते आणि जाणून बुजून कोल्हापूरला डावलण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारकडून होते असं आम्हाला ठामपणे वाटते। धन्यवाद, जय हिंद। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।